हे दीपाली पवार, स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो. आणि श्रावण म्हटलं की व्रत उपवास हे सुरूच असतात, आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत. त्यामध्ये डिंग लाडू, ड्रायफ्रुट्स लाडू, खजूर बर्फी, ड्रायफ्रुट्स मध्ये मखाणा, त्याचबरोबर उन्हाळी पदार्थ शेंगदाणा चिक्की, हे सगळे पौष्टिक असे पदार्थ तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि त्याचा आस्वादही तुम्हाला घ्यायला मिळेल. त्यामुळे एक वेळ स्वाद मसालेला अवश्य भेट द्या. कुंडलसह ग्रामीण भागात नागपंचमीनिमित्त लोकगीतांचा जागर. ग्रामीण भागात नागपंचमी पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा गावोगावी नागोबा देवालयासमोर तसेच घरोघरी महिलांना लोकगीत म्हणत फेर धरला. श्रावण महिन्यातील नागपंचमी हा दिवस स्त्रियांसाठी मोठा सण आहे. या दिवशी स्त्रिया घरीच नागाची मूर्ती बसवून किंवा भिंतीवर नागाचा फोटो लावून पूजा केली जाते. पलूस तालुक्यातील ग्रामीण भागात नागोबा मंदिरात जाऊनही दूध लाह्या अर्पण करून पूजा करून पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यात आली. नागाच्या मूर्तीला हळद कुंकू लावून दुर्वा फुले वाहून लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला. या दिवशी नागाची पूजा का करायची, तर नागदेवता आपल्या कुळाचा आपल्या शेताचा रक्षण करत आहे म्हणून नागदेवाची पूजा करतात. त्या दिवशी पुरणाची कानोला बनवून नैवेद्य बनवला जातो. नागपंचमी या सणाला स्त्रिया नवीन वस्त्रालंकार लिहून निरनिराळे खेळ खेळतात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, फेर हे खेळ खेळतात. असाच फेर आज कुंडल येथील गायकवाड परिवारात पाहायला मिळाला. यावेळी लहान मुलींपासून मोठ्या स्त्रिया सर्व खेळांमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.